सुमाई इलेवन, सुमाई इलेवन टाकेवाडी विरुद्ध दायगुडे पाटील असा हा रंगणारा सामना। हा सामना तीन षटकांचा खेळवला जाईल, याची दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची। सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे, पंच पंच मैदानामध्ये जायचंय। खेळाडू आपल्या येण्याची वाट पाहत आहेत। मैदानामध्ये रंगणारा सामना दायगुडे पाटील विरुद्ध सुमाई इलेवन टाकेवाडी हा रंगतदार सामना मैदानावरती पाहायला भेटेल। मित्रांनो आणि दायगुडे पाटील या संघाकडून सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते। अक्षय आणि महेश, महेशचं सांगायचं प्रतिकरण झालं तर महेश हा या मैदानावरती खेळलेला जुना खेळाडू आहे आणि त्यांनी मोठे मोठे असे विक्रम केलेले आहेत या मैदानावरती। आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अक्षरशः त्याने आपल्या नावाची छाप या मैदानावरती सोडलेली आहे। या मैदानाचा कान आणि कोपरा हा या महेशला माहिती आहे, म्हणून की काय या दायगुडे पाटील या संघाचा आयकॉन म्हणून याची निवड झालेली आहे। माफ करा मयूर। आणि सामना सुरू करायचा आहे, पंच 20 मिनिटाचा कालावधी असेल आपल्याला। या 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये तीन षटक फेकायचे आहेत। गोलंदाज चैतन आणि सामना करेल अक्षय। जमिनीलगत फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न यशस्वी, बॉडीला चेंडू लागला आणि डॉट चेंडूची सांगता। आणि मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा हिरो श्याम एडगे समालोचन कक्षामध्ये आलेले, तर त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय। आणि इथे मारलेला उत्तुंग असा फटका, फटका सजवलाय, फटका गेलाय सरळ नुसता राडा आणि हो बावा आहे निस्ता दे दना दना षटकार। आणि या सहा धावेने वैयक्तिक अक्षय आपलं खातं खोलतोय आणि संघाचंही खातं खोलतोय, संघाला घेऊन जातोय सहाच्या घरामध्ये। आणि तडाकेबंद फलंदाज श्याम एडगे याची मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन सन्मानित केलं जातंय। असाच मित्र खूप चांगली फलंदाजी करत राहा आणि फलंदाजीच्या जोरावरती अख्ख्या प्रेक्षकांची मनं जिंकून घे। चांगली अशी मैदानावरती सामना पाहायला भेटतोय मित्रांनो। एकीकडे मयूर वाक्षे तर दुसरीकडे चैतन, बघूया काय करेल चैतन। हाच तो चैतन ज्याच्याकडे धन्यवाद पंच, वाईट चेंडूचा इशारा, धावसंख्येमध्ये पडते भर, धावसंख्या जाऊन पोचते 8 घरामध्ये। चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल। आणि मयूरने मारलेला हा फटका, बघूया किती धावा भेटील। आणि इथं गचाळ असं क्षेत्ररक्षण, गचाळ कलेक्शन म्हणावं लागेल आणि याचाच फायदा भेटेल तो दायगुडे पाटील म्हणजेच मयूर याला। आणि मयूरचं खातं खोलतंय 4 या धावसंख्येने, तर संघ जाऊन पोचतोय वैयक्तिक 12 घरामध्ये। चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल दायगुडे पाटील या संघाची, कारण की अजूनही चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ, म्हणजेच की काय दायगुडे पाटील हा संघ। बघूया पुढचा चेंडू चैतन्याचा आणि शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फटका सजवलाय, बघूया काय होईल, किती धावा। आणि इथे दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु अक्षयने नकारलंय, ओळखलंय की घाई करून चालणार नाहीये, धावा आलेल्या आहेत म्हणून की काय नकार दिलाय दुसऱ्या धावेला। आणि चांगलं असं डिसिजन म्हणावे लागेल अक्षय याचं। आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर,
आणि इथे मात्र पारितोषिक येते मयूर वाक्षेला षटकाराच्या हॅट्रिकसाठी. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 13, माफ करा, मयूर वाक्षे यांनी जर षटकार हॅट्रिक लगावली तर वाघमोरे मामा यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक पारितोषिकाची वाढ होते. नक्कीच या खेळाडूमध्ये तेवढी क्षमता आहे, कारण की असे कारनामे खूप वेळा या मैदानावरती आपल्याला त्याच्या बॅटिंगमधून पाहायला भेटलेले आहे. आणि तोच मयूर वाक्षे मैदानावरती तक धरून फलंदाजी करतोय. त्यांनी ओळखलंय की आपली विकेट ही किती इम्पॉर्टंट असेल, कारण की जर हा सामना हरला तर धनगर बिग बॅश प्रीमियर लीग याची पुढल्या वर्षापर्यंत आपल्याला वाट पाहायला लागेल. म्हणून की काय विचार करत आपला विकेट बचावत फलंदाजी करत आहे तो मयूर वाक्षे. आणि सुमाई 11 टाकेवाडी या संघाकडून वैयक्तिक पहिलं, तर संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय पियुष. बघूया काय करेल पियुष आणि त्याचा सामना करेल मयूर. तडाकेबंद फलंदाज मयूर पुढे जाऊन सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणि एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते, एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. आणि धावसंख्या थोडीशी पुढे सरसवते, धावसंख्या एक पायरीवरती म्हणजे 14 धावसंख्या. बघूया स्ट्राईकला आलाय अक्षय, बघूया काय करेल. अक्षयने मारलेला चेंडू हवेमध्ये, बघूया गोलंदाज कि क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकाने हा चेंडू जमिनीला दान केलाय, म्हणजे अक्षयला भेटतय जीवनदान. या जीवनदानाचा किती फायदा उचलेल अक्षय, याच प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला पाहायला भेटेल. अक्षय याला भेटलंय जीवनदान, या जीवनदानाचा किती फायदा उचलेल तो फलंदाज अक्षय बघूया. आणि पुढचा चेंडू पियुष याचा, सामना करेल मयूर. दुहेरी तलवारीचा प्रयत्न यशस्वी. आणि बघूया काय होतंय, चेंडू मात्र चांगला गॅदर केलाय. आणि इथे 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. या 2 धावसंख्येने धावसंख्येमध्ये पडते भर, धावसंख्या जाऊन पोचते 17. आता कुणाला होईल खतरा लवकरच समजेल. सुमा इलेव्हन टाकेवाडीला का दायगुडे पाटील या संघाला चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघांकडून. बॅलेन्स सामना पाहायला भेटतोय मित्रांनो. पुढचा चेंडू पियुषाचा खोदून काढलाय, सन्मान दिला, गॅपमध्ये ढकललाय. बघूया किती धावा भेटतील. चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केली जातील. गॅपमध्ये चेंडूला ढकलून काढलं होतं मयूर याने. आणि मयूरला या मैदानाचा पुरेपूर वापर करताना पाहायला भेटतोय आपल्याला, कारण की मयूर या मैदानावरती आपल्या होम ग्राउंडवरती खेळतोय. म्हणून की काय एवढं सहजरित्या गॅपमध्ये ढकललेला चेंडू. बघूया पुन्हा एकदा पियुषचा चेंडू, बीट केलाय मयूर याला. न समजलेला चेंडू, थोडासा चेंडूला लांब ठेवलाय मयूरपासून. पियुषला माहितीये जर मयूरच्या रडारमध्ये चेंडू आला तर चेंडू सरळ सीमारेषे पार ढकलण्याची क्षमता आहे मयूरकडे. आणि पुन्हा एकदा स्लोअर प्रतीचा चेंडू, चेंडू न समजलेला मयूरला. पुन्हा एकदा विकेटी कीपर के दस्तानो में. आणि चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडूच्या सांगतेनंतर षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 19 घरामध्ये.
तर आपल्या स्टेजवरती जमलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला जाईल. तर समाधान बनगर समाजसेवक यांना विनंती आहे की आपला सत्कार घ्यायचा आहे आणि समाधान बनगर यांचा सत्कार करतील मयूर वाघमारे मामा सतीश दायगुडे. आणि खर्जे साहेब यांना विनंती करतो की आपण समाधान बनगर यांचा सत्कार करायचा आहे. आणि इथे सत्काराच्या समाधान बनगर यांचा सत्कार करतील वाघमोरे मामा सतीश दायगुडे आणि खर्जे साहेब. आपण आल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत म्हणून आपला एक सत्कार आयोजकांच्या मार्फत केला जातोय त्याचा सन्मान करत असताना समाधान बनगर यानंतर विनंती करतो की विजय कोखरे युवासेना कळंबोली शहर अध्यक्ष यांना विनंती करतो की आपणही सत्कार स्वीकारायचा आहे. विजय कोखरे युवासेना कळंबोली शहर अध्यक्ष यांना विनंती करतो की आपणही सत्कार आपला स्वीकारायचा आहे. अमोल दिडवाग युवासेना अध्यक्ष यांना विनंती करतो की आपलाही आपण सत्कार स्वीकारायचा आहे. पंच आत्ताचा डिसिजन काय आहे, 4 धावा आणि धावसंख्या जाऊन पोचते 29. 29 धावसंख्या. आणि यानंतरचा सामना साई स्पोर्ट्स कळंबोली आणि दगडू बावदाने या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे. साई स्पोर्ट्सचा कर्णधार इथं उपस्थिती तरी दगडू बावदाने या संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे. आणि अक्षय शिंदे यांना क्रिकेट प्रेमी यांनाही विनंती करतो की आपला सत्कार स्वीकारायचा आहे. अक्षय शिंदे क्रिकेट प्रेमी यांना विनंती करतो की आपणही आपला सत्कार स्वीकारायचा आहे. चला वळूया सामन्याकडे, जाऊया मैदानामध्ये. चांगली अशी चुरस पाहायला भेटते दोन्ही संघाकडून. एकीकडे दायगुडे पाटील तर दुसरीकडे सुमाई इलेव्हन टाकेवाडी या संघ. बघूया काय करतो या. चांगला असा फटका सजवला आहे, गॅप मध्ये चेंडू जाईल. वन बाउन्स सीमा रेषेपार, दोन खेळाडूंना चिरडून चेंडू सीमा रेषेपार. 4 धावा, या 4 धावने धावसंख्या पोचते 35 धावसंख्या. चांगली अशी धावसंख्या मानावी लागेल प्रगतीपथावरती. तिसरं षटक चालू आहे, अजूनही काही चेंडूचा खेळ येणं बाकी, काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या चेंडूंमध्ये अजून कितपत धावापर्यंत मजल मारतो येतो दायगुडे पाटील हा संघ. अजूनही मैदानावरती सलामीची जोडी मैदानावरती पाहायला भेटते. बघूया अक्षय काय करेल, फुल टॉस आणि इथे मात्र दिशा दिली आणि चेंडू जातोय. दे धक्का, अरे हो 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 बावा, आ है छक्का. आणि या 6 धावेने धावसंख्येमध्ये वर, धावसंख्या पोचते 41. चांगली अशी धावसंख्या मानावी लागेल. आणि या षटकामध्ये सांगायचं प्रतिकरण झालं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती डबल, चौथ्या चेंडूवरती चौकार आणि पाचव्या चेंडूवरती हा गणागराती पहार, गेलाय षटकार. बघूया पुढचा चेंडू. सामना करेल सलामीवीर फलंदाज, तडाकेबंद फलंदाज अक्षय. अक्षयने उचलून खोदून काढलाय चेंडूला आणि हो 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 राऊडी मारतय छक्का. आणि हो बावा आ हे छक्का. आणि या 6 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोचते 47 आणि 48 धावांचं लक्ष उभं ठेवलंय ते सुमाय इलेव्हन टाकेवाडी या संघासमोर. आणि बघूया या 48 धावांचा कशा रीतीने पाठला केला जाईल. आणि या शेवटच्या षटकामध्ये
खूप महागड षटक म्हणावे लागेल, कारण की तब्बल 28 धावसंख्या कुठून काढलेल्या आहेत त्या अक्षय या फलंदाजाने. वैयक्तिक अक्षयाने 28 धावसंख्या लाचच्या ओरीमध्ये काढलेल्या आणि 36 धावसंख्येवरती वैयक्तिक अक्षय याची पारी. दगडू बावदने या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचंय. साई स्पोर्ट्स कळंबोली या संघाचा कर्णधार इथं उपस्थिती आहे. तर दगडू बावदने या संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. तर चालू सामना मैदानावरती पाहायला भेटतोय मित्रांनो. दायगुडे पाटील विरुद्ध सुमाई इलेवन टाकेवाडी हा संघ. तर सुमाई इलेवन टाकेवाडी या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चला सुमाई इलेवन टाकेवाडी या संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची, कारण की आपल्याला खूप अजून सामने खेळवायचे आहेत. आज फायनलचा दिवस आणि या फायनलच्या दिवशी आपल्याला वेळ वाचवावी लागते. सुमाई इलेवन टाकेवाडी या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि साजिशी अशी गोलंदाजी त्यांच्याकडून दोन षटकांमध्ये झाली होती, परंतु काय तिसऱ्या षटकामध्ये अक्षय मात्र आग ओटून पेटला आणि तब्बल 28 धावा कुठून काढल्या लाचच्या षटकामध्ये. आणि म्हणून की काय आपला संघ नेऊन पोचवला तो 47 घरामध्ये आणि सुमाई इलेवन टाकेवाडी या संघाला आव्हान दिलं 48 धावांचं. या 48 धावांचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल सुमाई इलेवन टाकेवाडी या संघाच्या फलंदाजांकडून, कोणत्या रीतीने कुटतील धावा. दगडू बावदने या संघाच्या संघ कर्णधाराला विनंती की आपल्याला लाचचा पुकार असेल, आपण जिथे कुठे असावेल नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती दाखवायची. पंच सामना सुरू करायचा आहे आणि 20 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक समाप्त करायचे. आणि नाणेफेकी होते आपल्या प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते नाणेफेक केले जाते. साई स्पोर्ट्स कळंबोली आणि दगडू बावदने या दोन संघांदरम्यान होणारीची लढत यानंतरची. आणि नाणेफेक दगडू बावदने या संघाने जितलेले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाज अक्षय अष्टपैलू खेळाडू, खोलवर टाकलेला चेंडू आणि पंचांकडे अपील, पंच नकारलेला आहे.
डॉट चेंडूची सांगता चांगला असं षटक मानावे लागेल अक्षय याचं. चांगले असा अष्टपैलू खेळाडू याच अक्षयने चांगली बारदारी पारी खेळून आपल्या संघाला चांगल्या अशा धावसंख्येवरती नेऊन ठेवलं. तोच अक्षय गोलंदाजीसाठी तयार आणि पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू आणि त्रिफळाची बाद दांडी 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 गुल आणि पहिला झटका भेटतोय सुमाय इलेव्हन टाकेवाडी या संघाला. चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते मित्राकडून अक्षय याच्याकडून. ज्या प्रकारे त्याने आपल्या बॅटीमधून धावा कुठल्या त्याच प्रकारे अक्षय गोलंदाजी करतोय, तिकट मारा करतोय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. तर मी विनंती करतो शरद भाऊ दडस विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारायचा आहे, आपला सत्कार करतील. खर्जे सर यांना विनंती करतो की आपण शरद भाऊ दडस यांचा सत्कार करायचा आहे. तर त्यानंतर अण्णासाहेब वावरे शहर अध्यक्ष कळंबोली यांना विनंती करतो की आपणही आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आपला सत्कार स्वीकारतील अमोल दिडवाग यांना विनंती करतो की आपण वाघमारे मामा यांना विनंती करतो की आपण अण्णासाहेब वावरे यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर ऋषिकेश जरग सोशल मीडिया यांना विनंती करतो की आपणही यानंतर आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सत्कार करतील खर्जे सर यांना विनंती करतो की आपण ऋषिकेश जरग यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर आबासो पुकळे कार्यकारी संपादक यशवंत नायक यांना विनंती करतो की आपणही आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आपला सत्कार करतील खर्जे सर यांना विनंती करतो की आपण सत्कार करायचा आहे. घेऊन चालतो मैदानावरती, चालू सामना, रंगतदार सामना, गोलंदाज अक्षय बघूया काय करतोय. टाकलेला लालाला चेंडू, लालाने फटकावलाय आणि सुंदर असा फटका आणि हा जातोय दे धक्का. अरे हो बाबा आहे चक्का. या 6 धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडते आणि वैयक्तिक लाला आपलं खातं खोलतोय आणि संघाला घेऊन जातोय 7 घरामध्ये. अक्षय वरती गणागाती प्रार केलाय, अक्षयला विचार करण्यास भाग पाडले लाला याने. बघूया पुढचा चेंडू अक्षयाचा, खोदून काढलाय चांगला असा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न आणि एक धाव काही रोकू शकत नाहीये. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या पोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. 1-2 गडी बाद 8 धावसंख्या. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षय याची. एक षटकार येऊन सुद्धा 8 धावसंख्या 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय आणि 8 धावसंख्या दिलेल्या आहेत. आणि फलंदाजी आपल्याला खूप उत्कृष्ट त्याच्या पद्धतीने पाहायला भेटली. चांगली अशी कामगिरी पाहायला भेटली. साजेसा असा खेळ, ज्या संघ मालकाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या प्रकारे अपेक्षाला पूर्णपणे साजेशी अशी खेळी आपल्याला पाहायला भेटली अक्षय याच्याकडून. चांगला अष्टपैलू खेळाडू. आणि गोलंदाज
दाईगुडे पाटील या संघाकडून वैयक्तिक पहिला, तर संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय संदेश। संदेश डेबे बघूया काय करेल आपल्या सह लेफ्ट हँड बॅट्सम गोलंदाज बघूया काय करतोय। लारा दुहेरी तलवारीचा प्रयत्न, परंतु दिशाहीन गोलंदाजी अचूक टप्प्यावरती। पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा इशारा, पुढचा चेंडू संदेशाचा सामना करेल लारा, फटकावलेला चेंडू बघूया काय होतोय। आणि चेंडू मात्र जमिनीला दान केला जातोय, जेल होता परंतु तिथं जेल सुटलेला आहे आणि एक धाव काय रोकू शकत नाही। आणि नितीन सरगर यांच्याकडून जेल सुटलेला आहे, बघूया पुढचा चेंडू संदेशांचा। दुहेरी तलवारीचा प्रयत्न, तिथं क्षेत्ररक्षक तैनात आणि एक धाव काय रोकू शकत नाही। तिथे क्षेत्ररक्षक सचिन पडळकर स्वतः उपस्थित होता आणि तिथे चांगला क्षेत्ररक्षण बघायला भेटलं सचिन याच्याकडून। पुढचा चेंडू संदेशाचा सामना करेल लारा, बघूया काय करेल लारा। तडाकेबंद फलंदाज लारा, फुलटॉस लेनचा चेंडू आणि इथे पंच डिसिजन काढवायचा आहे। फलंदाज बाद, फलंदाजाला परतावं लागेल, चांगला असा झेल पाहायला भेटला आपल्याला तिथे खेळाडूच्या अक्षय याच्या मार्फत। म्हणजे अक्षयला बघायला गेलं तर अक्षयला चेंडू काही सोडत नाहीये आणि अक्षय काय मैदानही सोडत नाहीये, म्हणजेच की काय चेंडू हा अक्षयच्या प्रेमात पडलेला आहे। अक्षरश जिकडे जाईल तिकडे चेंडू अक्षयकडेच जातोय आणि त्याच्या मार्फत चांगली अशी खेळी पाहायला भेटली मैदानावरती। आणि लालाची खेळी मात्र संपुष्टातच, लाला पोचतोय आपल्या तंबूच्या आश्रयाला। बघूया पुढचा चेंडू संदेशाचा, चांगला असा टटवलेला चेंडू जमिनीला गुदगुल्या करत गेलेला चेंडू, दोन धावा काही रोखू शकत नाहीये। तेवढी चांगली फेकी आहे आणि गचाळास कलेक्शन म्हणावे लागेल, कारण की तिथे बॅकअप नव्हता आणि म्हणून की का एकदा अजून चोरून काढली फलंदाजांनी। आणि पुन्हा एकदा तीन धाव संख्या पळून काढली। आता पुढचा चेंडू संदेशाचा सामना करेल पियुष, सन्मान दिला चेंडूला, कारण की माहिती होतं या चेंडूवरती काय मोठा फटका मारता येणार नाहीये, म्हणून की काय फक्त सन्मान दिला चेंडूला आणि एक धाव सहजरित्या कंप्लीट केली। आणि इथे मात्र चांगला असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्याला। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15, दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन षटकांच्या समाप्तीनंतर तीन गडी बाद 16 धाव संख्या झालेली आहे। आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन पडळकर, या खेळाडूमध्ये खूप सारी क्षमता आहे, आपल्या एक हाती कित्येक सामने या खेळाडूने जिंकून दिलेले आहेत। तोच हा सचिन पडळकर गोलंदाजीसाठी तयार, वैयक्तिक पहिलं, तर संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय आणि 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असणार आहे ती सुमा 11 टाकेवाडी या संघाला। पहिला चेंडू, चांगला असा चेंडू बघूया, एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल आणि आपल्या ज फॉलो थ्रू मध्ये एक धाव कंप्लीट केली गेली। जर सचिन याने हॅट्रिक घेतली तर शिवशंभू स्पोर्ट्स क्लब कळंबोली यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक येणार आहे सचिन याच्या हॅट्रिकसाठी, विकेट हॅट्रिकसाठी।
1001 रुपयाचं पारितोषिक बघूया. पुढचा चेंडू आणि खोलवर प्रतीचा चेंडू आणि चांगला असा टटवल्या पियुषाने चेंडूला धाडलाय सरळ सीमारेषेपार. पंचांचे बोट हात दोन्ही हात वरती षटकार. आणि सचिनला मात्र पारितोषिकांचे वर्षा होतोय. जर सचिन याने विकेट हॅट्रिक केली मैदानावरती जुना बॉल पुरवायचा आहे. जर विकेटची हॅट्रिक केली तर मुन्ना पाटील यांच्याकडून 1000 रुपये 1001 रुपयाचा पारितोषिक. आणि शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कळंबोली बी या संघाकडून 1001 रुपयाचा पारितोषिक, म्हणजे तब्बल 2002 रुपयाचा पारितोषिक सचिन याला लागलेला आहे. बघूया हॅट्रिक करतोय का. बघूया पुढचा चेंडू सचिन याचा. चांगला असा चेंडू न समजलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि फलंदाजाला बीट केलं. चेंडू सरळ विकेटी किपर के दस्तानो में डॉट चेंडूची सांगता. चांगला असा चेंडू पाहायला भेटला सचिन याच्याकडून. बघूया पुढचा चेंडू. टाकलेला चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु काय बॅटीचा आणि बॉलचा एवढा संपर्क झाला नाहीये आणि दोन धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. पियुष याच्याकडून चांगली अशी फलंदाजी पाहायला भेटली आणि तेवढ्याच तिकट टप्प्यावरती मारा करतोय तो गोलंदाज सचिन पडळकर. बघूया काय करेल पुढचा चेंडू. आणि इथे चेंडू हवेमध्ये बघूया काय होईल. सरळ चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते या चेंडूवरती. आणि एका चेंडूचा खेळ आहे ना बाकी. बघूया काय करतो या फलंदाज. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज आणि दायगुडे पाटील हा संघ विजयी झालेला आहे. तरी विजय संघाचं खूप 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 शुभेच्छा आणि सुमाई 11 टाकेवाडी या संघाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅटीमधून आपल्याला अफलातून फटके वेगळं बघायला भेटले आणि गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून ज्याने दोन सलामीवीर फलंदाजाला आपला तंबूच्या आश्रयाला पाठवलं तोच दायगुडे पाटील या संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अक्षयला विनंती करतो की आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती दाखवायची. साई स्पोर्ट कळंबोली या खेळाडूंना विनंती आहे की आपला सामना सुरू करायचा आहे तर सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाच्या ठीक समोर आपली उपस्थिती दाखवायची. वेल प्लेड अक्षय. चांगली अशी फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला भेटली. माऊली करे आपल्याला विनंती आहे की साई स्पोर्ट्स कळंबोली या संघाची बॅट आपण नेलेली आहे ती बॅट इकडं लवकरात लवकर आणायची.